मराठी नाटकांकडून आता येऊया हिंदी नाटकांकडे. यात्री ग्रुपच्या 34व्या सेलिब्रेशन निमित्ताने मुंबईत विविध नाटकांचं सादरीकरण होत आहे. त्यातलं एक नाटक आहे रावण लीला. ऐतिहासिक संदर्भ घेऊन आजच्या काळाशी जोडलेलं हे कॉमेडी नाटक आहे. भगवान रामाच्या कथेवर आधारित रामलीला काही नवीन नाही, पण सध्या रावणावर आधारित नाटक सुरू आहे. त्याचं नाव आहे रावण लीला. रामलीला करताना समाजातले विविध घटक सहभागी होतात आणि त्याची कशी रावणलीला होते हे दाखवणारं हे नाटक आहे. यात्री ग्रुप तर्फे हे नाटक सादर केलं जात आहे. ह्याचं दिग्दर्शन केलंय ओम कटारेंनी. हमारे देश में जगह जगह इस रामलीला, ये जो रामलीला होती है उसी का ये एक स्वरूप है. क्योंकि अभी देश देख लीजिए आप, पूरे देश में कहीं भी प्रोफेशनल लेवल पर रामलीला नहीं होती. लोकल कलाकार काम करते हैं, वो गलतियाँ करते हैं, भूलते हैं, उनके मेकअप बहुत ही मैच्योरिश होते हैं, वो सारी चीज़ें मिल मिला के वो रामलीला करते हैं. लेकिन फिर भी हज़ारों लोग देखते हैं, गलतियाँ भी होती हैं, उनको भी एक्सेप्ट करते हैं. तो वही सारा हमने एक नाटक में ढाल दिया. अपना जीवन या नाटकात ओम कटारे रावणाची भूमिका साकारताना दिसतात. ही रावण लीला कलियुगातली आहे आणि ह्यातला रावण पंजाबी बोलताना दिसतो. हमारे साथ चलोगी तो रावण की महारानी कहलाओगी. श्रीलंका की पूरी टीम तोटे पैरों चले. लंका, पूरी लंका तोटे पैरों चले, आंखें बिछाएगी. नाटकाच्या शेवटी रावण मरायला सिद्ध होत नाही, कारण त्याला नाट्य निर्मात्यांकडून पैसे मिळाले नाहीत. अशा रीतीनं हलक्या फुलक्या पद्धतीनं हे नाटक सादर केलंय. ये बहुत ही पॉपुलर प्ले रहा पहले दिन से और इसने बहुत सारी मतलब बाउंड्रियां तोड़ी हैं. बहुत सारे एक्सपेरिमेंट हैं इसमें. म्यूज़िक पर एक्सपेरिमेंट किया है, कॉस्ट्यूम पर भी. ये कॉस्ट्यूम रेगुलर रामलीला में नहीं होते हैं. इन पर भी कॉस्ट्यूम पे हमने एक्सपेरिमेंट किया है. तेरा क्षय होगा, जरूर होगा. कलियुगातील हा रावण लीलेत सीता रावणा बरोबर स्वतःहून पळून जाताना दिसते, पण नाटकातच दिग्दर्शक मध्ये येतो आणि तिला स्वतःच्या भूमिकेची आठवण करून देतो. रावण लीला हे एक विडंबनात्मक नाटक आहे. यातलं संगीत आणि संवाद प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. जो भी होगा सीते देखा जाएगा. फिलहाल तोडी किडनॅपिंग आ जा. मेघा रोगे, TV9 मुंबई. मुझे बचाइए नाद के. ओए जग्गू, क्या हो गया, क्या हो गया, कितनी भारी है सीता यार. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर आपण गप्पा मारणार आहोत ज्येष्ठ दिग्दर्शक कुमार सोहनी यांच्याशी. अनेक वेगवेगळे प्रयोग झालेले आहेत. म्हणजे जे आपण प्रायोगिक रंगभूमीमध्ये लेव्हल्स मध्ये नाटक करतो ती सुद्धा नाटक लोक व्यावसायिक म्हणून स्वीकारायला सुरुवात झालेली आहे.